हां करत आहोत. नमस्कार, मी शिवाजी केशव सावंत, मुक्काम पोस्ट लिम, तालुका जिल्हा सातारा, राहणार कॅप्टन आनंदजमाळ. आज या ठिकाणी रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया करणार आहे साधारण सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड महाराष्ट्र शासन या यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये ऑनलाईन भाग घेतलेला आहे. तरी मी फुले संगम या सोयाबीन व्हरायटीज गावचो याची बीज प्रक्रिया केली आहे. साधारण गावचोचं प्रमाण 50 ml 150 ml पाण्यामध्ये मिसळून साधारण 30 किलो गावचो साधारण 30 किलो बियाणास गावचीची प्रक्रिया केलेली आहे. ही प्रक्रिया पेरणी अगोदर 8 दिवस केली तरी चालते. त्याच्यानंतर ज्या दिवशी आपल्याला पेरणी करायची आहे किंवा टोकन करायचे आहे त्या दिवशी रायझोबियम व बायोला हे ट्रायको हे बुरशीनाशक आहे. हे ट्रायको बुरशीनाशक साधारण 6 ग्रॅम प्रति किलोस वापरायचे आहे. ते मी वापरून दाखवतो तुम्हाला. सहा ग्रॅम हे बुरशीनाशक 1 किलोस या पद्धतीनं आपण टाकलेलं आहे. आपण 1 किलोस 6 ml घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे 6 ग्रॅम रायझोबियम आपण त्याच्यावर टाकलेलं आहे. बायोला हे त्याच्यानंतर RCF कंपनीचं बायोला हे फॉस्फेट विलयीकरण जीवाणू आहेत. यामध्ये हे साधारण 1 किलोस 25 ml वापरायचे आहे. यानंतर या बियाला कुठल्याही हाताने न चोळता असे चारी कोपरी धरून असे सर्व बियाणाला औषध लागण्याची खात्री झाल्यानंतर ते 15 ते 20 मिनटं सावलीमध्ये सुकवायचे आहे. या पद्धतीने बीज प्रक्रिया केल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात चांगली वाढ होते व बियाणाची रोग प्रतिकारक शक्ती ही वाढली जाते. आणि ही बीज प्रक्रिया सर्व शेतकऱ्यांनी करणे अत्यंत काळाची गरज आहे. यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नाला 20 ते 30% वाढ होते. तर ही बीज प्रक्रिया सर्व शेतकऱ्यांनी करावी. आणि सर्व शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा.